नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे वायबीडी अकॅडमी या मराठी एज्युकेशनल युट्यूब चॅनेलवरती मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण अपेक्षित अशी प्रश्नपत्रिका बघणार आहोत तुमच्या पोलीस भरतीसाठी खूपच महत्वाचे व्याकरणाचे पंचवीस आणि जी केचे पंचवीस प्रश्न बघणार आहोत आणि ही पूर्ण प्रश्नपत्रिका अपेक्षित प्रश्नांवरती आधारित आहे त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे आणि आपल्या वायबीडी अकॅडमी या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब नक्की करायचे सोबतच बेलायकॉनलाही ऑन करायचं आहे आणि स्टडी मटेरियलसाठी आणि चांगल्या प्रकारे रिव्हिजनसाठी आपला वायबीडी अकॅड टेलिग्राम नक्की तुम्हाला आहे या ठिकाणी पुढचा प्रश्न कोणता शब्द मराठीत आला कोणता शब्द मराठीत आला अरबी भाषेतून तर या ठिकाणी उत्तर आहे पर्याय क्रमांक एक पर्याय क्रमांक एक म्हणजे साहेब हा शब्द मराठीत आलेला आहे अरबी भाषेतून या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे अंगी ताठा भरणे अंगी ताठा भरणे वाक्प्रचाराचा अचूक अर्थ सांगा कोणता अर्थ होईल अंगी ताठा भरणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ तर या ठिकाणी उत्तर आहे क्रमांक तीन मगरुरी करणे मगरुरी करणे हा योग्य अर्थ होईल या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी तद्भव शब्द कोणते यापैकी कोणते तद्भव शब्द आहेत तुमच्या समोर चारही पर्याय दिलेले आहेत सर्व पर्याय वाचून घ्यायचे आहेत यापैकी कोणते तद्भव शब्द आहेत तर या ठिकाणी उत्तर आहे क्रमांक तीन पर्याय क्रमांक तीन म्हणजे या ठिकाणी बघू शकता चाक विनंती कान हे तद्भव शब्द आहेत पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी वेगळी जोडी ओळखा या ठिकाणी जोड्या दिलेल्या आहेत सुरा सुरी आरसा आरशी बोकड शेळी लोटा लोटी यापैकी या ठिकाणी या वेगळी जोडी कोणती आहे तर या ठिकाणी उत्तर आहे क्रमांक तीन शेळी बोकड ही वेगळी जोडी आहे बाकीच्या जोड्यासारख्या आहेत पुढचा प्रश्न आहे गाळलेल्या जागी योग्य शब्द लिहा राजीव पंकज अंबुज पुढे कोणता शब्द येईल तुमच्या समोर चार पर्याय दिलेले आहेत तर या ठिकाणी उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन पर्याय क्रमांक दोन म्हणजे पुढे सरोज हा शब्द येईल पुढचा प्रश्न आहे मांजराकडून उंदीर मारला गेला या वाक्यातील कर्ता कसा आहे कसा आहे या वाक्यातील कर्ता मांजराकडून उंदीर मारला गेला यापैकी हा कर्ता कसा आहे या वाक्यातील तर या ठिकाणी उत्तर आहे क्रमांक दोन शब्दयोगी अव्ययंत आहे हा कर्ता पुढचा प्रश्न आहे दुहेरी हा शब्द संख्या विशेषणाच्या कोणत्या पोट प्रकारातील आहे कोणत्या पोट प्रकारातील आहे दुहेरी हा शब्द संख्या विशेषणाच्या कोणत्या पोट प्रकारातील आहे तर या ठिकाणी उत्तर आहे क्रमांक चार पर्याय क्रमांक चार म्हणजे आवृत्ती वाचक प्रकारातील हा शब्द आहे या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे वाक्य म्हणजे डॅश डॅश होय वाक्य म्हणजे काय तर या ठिकाणी उत्तर आहे क्रमांक दोन अर्थपूर्ण विधान म्हणजे वाक्य होय पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी देव या नामाचे अनेकवचन कोणते देव या नामाचे अनेकवचन कोणते होईल तर या ठिकाणी उत्तर आहे पर्याय क्रमांक चार देव या नामाचे अनेकवचन देव असेच होईल पुढचा प्रश्न आहे लेखन नियमानुसार शब्दाचा पर्याय निवडा महात्मे हा शब्द दिलेला आहे योग्य शब्द कोणता आहे तर या ठिकाणी उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन महात्मे महात्मे हा श दोन नंबरचा शब्द योग्य आहे पुढचा प्रश्न आहे तो नेहमीच उशिरा येत असतो वाक्यातील काळ ओळखा या वाक्यामध्ये कोणता काळ आहे तो नेहमीच उशिरा येत असतो तर या ठिकाणी उत्तर आहे पर्याय क्रमांक चार रीती वर्तमान काळ आहे पुढचा प्रश्न आहे मोफत भोजन मिळण्याचे ठिकाण या शब्द समूहाबाबत योग्य शब्द ओळखा काय म्हणतात ज्या ठिकाणी मोफत भोजन मिळण्याचे ठिकाण त्या ठिकाणाला काय म्हणतात तर या ठिकाणी उत्तर आहे क्रमांक दोन पर्याय क्रमांक दोन म्हणजे या ठिकाणी बघू शकता अ व क बरोबर अ व क बरोबर म्हणजे या ठिकाणी बघूया सदावर्त आणि या ठिकाणी बघू शकतं क अन्नछत्र हे दोन्ही म्हणतात हे दोन्ही शब्द योग्य आहेत या ठिकाणी बघूया आपण पुढचा प्रश्न आहे कसाई हा शब्द कोणत्या भाषेतून मराठीत आला कोणत्या भाषेतून मराठीत आलेला आहे कसाई हा शब्द तर या ठिकाणी उत्तर आहे क्रमांक दोन अरबी अरबी या भाषेतून कसाई हा शब्द मराठीत आलेला आहे पुढचा प्रश्न आहे आम्हा मुलांना कोण विचारतो अधोरेखित शब्दाची जात सांगा आम्हा या शब्दांखाली अधोरेखित केलेल्या या शब्दाची जात कोणती आहे तर या ठिकाणी उत्तर आहे क्रमांक दोन सार्वनामिक विशेषण आहे पुढचा प्रश्न आहे स्वार्थ शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता यापैकी कोणता आहे स्वार्थ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द तर या ठिकाणी उत्तर आहे क्रमांक चार पर्याय क्रमांक चार मध्ये या ठिकाणी बघू शकता परमार्थ स्वार्थ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द परमार्थ आहे या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे कोबी हा शब्द कोणत्या भाषेतून मराठीत आला कोणत्या भाषेतून मराठीमध्ये आले कोबी हा शब्द तर या ठिकाणी उत्तर आहे क्रमांक चार पर्याय क्रमांक चार म्हणजे पोर्तुगीज भाषेमधून मराठीमध्ये आलेला शब्द आहे कोबी या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे रामाकडून रावण मारला गेला प्रयोग ओळखा रामाकडून रावण मारला गेला या वाक्यामध्ये कोणता प्रयोग होईल तर या ठिकाणी उत्तर आहे क्रमांक दोन दोन म्हणजे या ठिकाणी कर्मणी प्रयोग होईल या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे कर्तव्यदक्ष या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता कोणता होईल समानार्थी शब्द कर्तव्य या शब्दाचा तर या ठिकाणी उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन पर्याय क्रमांक दोन म्हणजे कर्तव्यप्रायण हा समानार्थी शब्द होईल कर्तव्य या शब्दाचा या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे केवडी उंच ही इमारत या वाक्याचे विधानार्थी वाक्यात परिवर्तन करा या वाक्याचे विधानार्थी वाक्यामध्ये परिवर्तन केल्यावर ते वाक्य कसे होईल तर या ठिकाणी उत्तर आहे प्रे क्रमांक चार ही इमारत खूप उंच आहे असे या ठिकाणी परिवर्तन होईल या वाक्याचे विधानार्थी वाक्यामध्ये परिवर्तन पुढचा प्रश्न आहे पिल्लाने घरट्याबाहेर मान काढली व किलबिलाट केला हे संयुक्त वाक्य कोणत्या प्रकारचे आहे कोणत्या प्रकारचे आहे हे संयुक्त वाक्य तर या ठिकाणी उत्तर आहे क्रमांक एक समुच्चय बोधक वाक्य आहे हे वाक्य या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे माझ्या नंदनेच्या सासूने तिला उभ्या आयुष्यात एकदाही माहेरी पाठवले नाही या वाक्यातील विधेय ओळखा या वाक्यामध्ये कोणते विधेय आहे तर या ठिकाणी उत्तर आहे प्रक्रमांक सी पर्याय क्रमांक तीन मध्ये या ठिकाणी बघू शकता पाठविले नाही हे या ठिकाणी विधेयक आहे या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे आमचे शरीर सुदृढ व्हावे आम्ही योगासने करतो या वाक्यातील मिश्र वाक्य करण्यासाठी कोणते अवयव वापरले वापरावे वा लागेल कोणते वाक्य वापरावे लागेल मिश्र वाक्य करण्यासाठी तर या ठिकाणी उत्तर आहे क्रमांक एक पर्यायक्रमांक एक म्हणून म्हणून हे मिश्र वाक्य वापरावे लागेल पुढचा प्रश्न आहे गाणे सर्वांना आवडते गाणे सर्वांना आवडते या वाक्यातील गाणे हा शब्द कोणत्या वाक्यात कार्य वाक्यात करतो कोणत्या वाक्यात कार्य करतो गाणे हा शब्द तुमच्या समोर चार पर्याय दिलेले आहेत तर या ठिकाणी उत्तर आहे पर्याय क्रमांक चार पर्याय क्रमांक चार म्हणजे धातुसाधित नामामध्ये कार्य करतो या ठिकाणी बघूया आपण पुढचा प्रश्न पुढील पैकी विरामचिन्हे व लेखन नियमानुसार योग्य वाक्य कोणते हे सर्व वाक्य तुम्ही वाचायचे आहेत आणि लेखन नियमानुसार सर्व एक वाक्य कोणते बरोबर आहे तर या ठिकाणी उत्तर आहे क्रमांक एक वडील म्हणाले रामायण कुणी लिहिले आहे का तुला ठाऊक हे वाक्य बरोबर आहे लेखन नियमानुसार या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे देशातील पोलीस महासंचालक परिषद डीजी म्हणजे डीजी कॉन्फरन्स दोन हजार एकोणावीस डॅश डॅश या ठिकाणी पार पडली कोणत्या ठिकाणी पार पडली ही डीजी कॉन्फरन्स किंवा बैठक तर या ठिकाणी उत्तर आहे क्रमांक दोन पर्याय क्रमांक दोन म्हणजे पुणे या ठिकाणी पार पडली या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्र कुस्तीगिरी परिषदेचे नवनियुक्त अध्यक्ष म्हणून खालीलपैकी कोणाची निवड झाली आहे कोणाची निवड झालेली आहे तर या ठिकाणी उत्तर आहे क्रमांक एक शरद पवार यांची नियुक्ती झाली आहे पुढचा प्रश्न आहे जागतिक आरोग्य संघटनेने दोन हजार वीस हे वर्ष डॅश डॅश म्हणून वर्ष घोषित केले कोणते वर्ष म्हणून घोषित केले दोन हजार वीस वर्ष जागतिक आरोग्य संघटनेने तर या ठिकाणी उत्तर आहे क्रमांक तीन पर्याय क्रमांक तीन म्हणजे परिचारिका आणि दायी वर्ष घोषित केले आहे पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील पहिले दिव्यांगांसाठीचे औद्योगिक प्रशिक्षण केंद्र आय टी आय डॅश डॅश येथे सुरू करण्यात आले कोठे सुरू करण्यात आले तर या ठिकाणी उत्तर आहे क्रमांक एक पर्याय क्रमांक एक म्हणजे लातूर या ठिकाणी सुरू करण्यात आले आहे पुढचा प्रश्न आहे पेटीएम बँकेची स्थापना डॅश डॅश साली विजय शेखर शर्मा यांनी केली कोणत्या साली केली पेटीएम बँकेची स्थापना विजय शेखर यांनी तर या ठिकाणी उत्तर आहे क्रमांक एक दोन हजार दहा साली केलेली आहे खूपच महत्वाचा असा प्रश्न आहे या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे गोपीनाथ मुंडे उसदोड कामगार महामंडळाची स्थापना दोन हजार एकोणावीस रोजी महाराष्ट्र सरकारने केली या महामंडळाचे पहिले अध्यक्ष म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे कोणाची निवड करण्यात आलेली होती किंवा आहे तर या ठिकाणी उत्तर आहे क्रमांक एक केशवराव आंधळे यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने म्हणजेच आय सी एम आरने दोन हजार तीस पर्यंत मलेरिया रोगाचे निर्मूलन होण्यासाठी कोणता कार्यक्रम आखला आहे कोणता कार्यक्रम आखलेला आहे भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने तर या ठिकाणी उत्तर आहे ठिकाणी बघू शकता मेरा इंडिया हे कार्यक्रम आखला आहे पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने राज्यातील सर्व महिलांना आयोगाच्या समुपदेशकांशी दूरध्वनीवरच आपल्या अडचणींबाबत मार्गदर्शन घेता यावे यासाठी यासाठी आयोगाने डॅश डॅश नावाने हेल्पलाईन सुरू केला आहे कोणत्या नावाने हेल्पलाईन सुरू केली आहे तर या ठिकाणी उत्तर आहे क्रमांक तीन सुहिता सुहिता या नावाने ही हेल्पलाईन सुरू केली गेलेली आहे या ठिकाणी बघूया आपण पुढचा प्रश्न भारतीय जनगणना दोन हजार अकराचे घोषवाक्य कोणते कोणते आहेत भारतीय जनगणना दोन हजार अकराचे घोषवाक्य तर या ठिकाणी उत्तर आहे क्रमांक तीन पर्याय क्रमांक तीन म्हणजे आमची जनगणना आमचे भविष्य हे घोषवाक्य आहे दोन हजार अकराच्या जनगणनेचे या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे सातव्या पंचवार्षिक योजनेत खालीलपैकी कशा सर्वाधिक प्राधान्य देण्यात आले आहे कशाला सर्वात जास्त प्राधान्य देण्यात आलेले आहे सातव्या पंचवार्षिक योजनेमध्ये तर या ठिकाणी उत्तर आहे एक। एक उत्पादक रोजगार निर्मितीला सर्वात जास्त प्राधान्य देण्यात आलेले आहे सातव्या पंचवार्षिक योजनेमध्ये या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे लोकलेखा समिती आपला अहवाल खालीलपैकी कोणा सादर करते कोणास सादर करते लोकलेखा आपला अहवाल तर या ठिकाणी उत्तर आहे प्रक्रमांक एक पर्याय क्रमांक एक म्हणजे संसदेला सादर करत असते लोकलेखा समिती आपला अहवाल पुढचा प्रश्न आहे महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी कोणत्या संस्थेतील एका विद्वेशी पुनर्विवाह केला कोणत्या संस्थेतील एका विद्वेशी पुनर्विवाह केला महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी तर या ठिकाणी उत्तर आहे क्रमांक एक पर्याक्रमांक एक म्हणजे शारदा सदन या संस्थेतील एका विद्वेशी पुनर्विवाह केला महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी महत्वाचा असा प्रश्न आहे या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे गुजरातमधील धारासन येथील मिठाच्या सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले कोणी केले गुजरात मधील धारासन येथील मिठाच्या सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले तर या ठिकाणी उत्तर आहे पर्याय एक पर्याय एक मध्ये सरोजिनी नायडू यांनी या सत्याग्रहाचे नेतृत्व केलेले आहे खूपच महत्वाचा असा प्रश्न आहे या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्र शासनाने इसवी सन सत्तर मध्ये पंचायत राज पद्धतीने मूल्यमापन करण्यासाठीची डॅश डॅश समितीची नेमणूक केली कोणत्या समितीची नेमणूक केली तर या ठिकाणी उत्तर आहे क्रमांक एक पर्याय क्रमांक एक म्हणजे या ठिकाणी बघू शकता एल एन बोगीरवार या समितीची नेमणूक केली पुढचा प्रश्न आहे कोकण रेल्वेचे महाराष्ट्रातील अंतर डॅश डॅश किमी आहे किती आहे कोकण रेल्वेचे महाराष्ट्रातील अंतर तर या ठिकाणी उत्तर आहे क्रमांक सी पर्याय क्रमांक तीन म्हणजे या ठिकाणी बघू शकता तीनशे ब्याऐंशी किमी आहे कोकण रेल्वेचे महाराष्ट्रातील अंतर खूपच महत्वाचा असा प्रश्न आहे पुढचा प्रश्न आहे लोकसभा सभापतीला पदच्युत करावायचे असल्यास डॅश डॅश दिवस आधी लेखी सूचना द्यावी लागते किती दिवस आधी लेखी सूचना द्यावी लागते लोकसभेच्या सभापतीला पदावरून काढून टाकायचे असल्यास आस, तर या ठिकाणी उत्तर आहे क्रमांक दोन पर्याय क्रमांक दोन चौदा दिवस अगोदर ही शिफारस द्यावी लागते किंवा लेखी सूचना द्यावी लागते या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे भारताच्या राष्ट्रपती श्रीमती प्रतिभाताई पाटील कोणत्या लढाऊ विमानाने हवाई सफर केला यांनी कोणत्या लढाई लढाऊ विमानाने सफर केलेला आहे तर या ठिकाणी उत्तर आहे क्रमांक एक पर्याय क्रमांक एक म्हणजे सुखोई थर्टीन या विमानाने सफर केलेला आहे पुढचा प्रश्न आहे देशातील पहिली मच्छीमार सहकार संस्था डॅश डॅश येथे आहे कोठे आहे देशातील पहिली मच्छीमार सहकारी संस्था तर या ठिकाणी उत्तर आहे प्रमांक एक पर्याय क्रमांक एक म्हणजे रत्नागिरी येथे स्थित आहे ही संस्था या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे गांधीजींनी भारतात प्रथम डॅशटॅश येथे सत्याग्रह हो केला कुठे सत्याग्रह हो केला तर या ठिकाणी उत्तर आहे क्रमांक एक चंपाऱ्यांनी येथे सर्वात प्रथम सत्याग्रह हो केला या ठिकाणी बघूया पुढचा प्रश्न आहे मानव जातीच्या सेवेचा संदेश डॅशटॅश यांनी केला कोणी केला मानव जातीच्या सेवेचा संदेश तुमच्या समोर चार पर्याय दिलेले आहेत तर या ठिकाणी उत्तर आहे क्रमांक एक पर्याय क्रमांक एक म्हणजे या ठिकाणी बघू शकता स्वामी दयानंद सरस्वती यांनी केला पुढचा प्रश्न आहे कोतवालाची नेमणूक कोण करतो यापैकी कोण करतो कोतवालाची नेमणूक उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन पर्याय क्रमांक दोन मध्ये तहसीलदार ही हे कोतवालाची नेमणूक करत असतात या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे ग्रामपंचायत सदस्य संख्या निश्चित करण्याचे अधिकार कोणास आहेत कोणास आहेत ग्रामपंचायत सदस्य निश्चित करण्याचे अधिकार तर या ठिकाणी उत्तर आहे क्रमांक एक जिल्हा अधिकाऱ्याला हे अधिकार आहेत पुढचा प्रश्न आहे गुजरात बुद्धिवर्धक सभेचे संस्थापक कोण आहेत कोण आहेत गुजरात बुद्धिवर्धक सभाचे संस्थापक तर या ठिकाणी उत्तर आहे किंवा सभेचे प्रश्न आहे सर्वांनी याचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे अनटचेबल इंडियाचे लेखक कोण आहेत कोण आहेत अनटचेबल अनटचेबल इंडियाचे लेखक तुमच्या समोर चार पर्याय आहेत या ठिकाणी बघू शकता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वीरा शिंदे महात्मा फुले राजाराम मोहन रॉय असे तुमच्यासमोर चार पर्याय दिलेले आहेत सर्वांनी याचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे आणि अशाच प्रकारचे संभाव्य प्रश्नपत्रिका बघत राहण्यासाठी आपल्या वाय बी डी अकॅडमी या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब नक्की करायचे सोबतच बेल बेलायकोनला ऑन करायचं आहे मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायचं आहे आणि हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद अशाच प्रकारची व्हिडिओ बघत राहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करायचं आहे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद चला तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये